नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वि बद्दल माहिती घेणार आहोत त्यांचे त्यांच्याबद्दलचे सराव प्रश्न घेणार आहोत तर पहिला प्रश्न बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन ज्ञानदिन म्हणून साजरा करण्याचे कोणत्या राज्याने घोषित केले आहे पर्याय आहेत महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश तर त्याचं अचूक उत्तर आहे महाराष्ट्र दुसरा प्रश्न बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी व कोठे झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवमध्ये महू या ठिकाणी झालेला आहे पुढचा प्रश्न आहे तिसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ आडनाव काय होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हणजे मूळ नाव आहे ते आंबावडे असं होतं ठीक आहे तर पुढचा प्रश्न बघा चौथा द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध लिहून डॉक्टर आंबेडकर यांनी कोणती पदवी प्राप्त केली तर पर्याय आहेत एम एस सी डी एस सी एम ए बी एस सी तर त्याचं अचूक उत्तर आहे डी एस सी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध लिहून डी एस सी ही पदवी प्राप्त केली आहे त्यांनी पाचवा प्रश्न कोणत्या व्यक्तीच्या नावाने डॉक्टर आंबेडकर यांनी एक ग्रंथ प्रकाशित केला आहे पर्याय आहेत बघा गांधी रानडे व जिना हे त्याचं अचूक उत्तर आहे ठीक आहे तर पुढचा प्रश्न आहे सहावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभा स्थाप कोणत्या वर्षी स्थापन केली डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभा जी आहे ती एकोणीसशे पंचावन्नमध्ये स्थापन केली पुढचा प्रश्न सातवा बहिष्कृत हितकारिणी सभा कोणत्या ठिकाणी व कधी स्थापन करण्यात आली बहिष्कृत हितकारिणी सभा मुंबईमध्ये एकोणीसशे चोवीस साली स्थापन करण्यात आली हे ऑप्शन क्रमांक ए e, आपलं बरोबर असणार आहे आठवा प्रश्न बघा चौदा एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी चिपळूण येथील शेतकरी परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूषवले तर चौदा एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी चिपळूण येथील शेतकरी परिषदेचं अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भूषवलेलं आहे पुढचा प्रश्न नववा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाच्या सहकार्याने मनुस्मृती दहन केले तर पहिली गोष्ट मनुस्मृती दहन हे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसमध्ये महाड या ठिकाणी झाले तर सहकार्य जे आहे ब्राह्मण सहकार्य होते गनी सहस्रबुद्धे यांच्या सहकार्यानं मनुस्मृती दहन केलेलं आहे पुढचा प्रश्न थांबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार कधी केला आहे तर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनमध्ये नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माचा स्वीकार केला थँक्यू सो मच